पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल आणि महाराष्ट्र विधानसभेवर भगवा फडकणारच असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला आहे. डिसेंबरमध्ये निवडणुका घेण्याचा डाव आहे, म्हणूनच पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याचा डाव असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. काश्मीरमध्ये भाजपनं पीडीपीचा पाठिंबा काढून घेतला, त्याबद्दल अभिनंदन, पण आता पाकिस्तानला चिरडून टाका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. त्याचवेळी पंतप्रधान मोदींचे दौरे, बुलेट ट्रेन, नाणारच्या मुद्द्यावरूनही उद्धव यांनी टीका केली आहे. पगडीच्या राजकारणावरून उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवरही निशाणा साधलाय. पक्षाच्या 52व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत मुंबईत राज्यव्यापी शिबिरात उद्धव ठाकरे बोलत होते. अनिल देसाई सुरुवातीला माझ्याकडे जेव्हा आला आणि मला म्हणाला की भगवा फडकणारच, म्हटलं नाही, नुसता फडकणारच नाही, फडकवणारच. जसं तो एक काळ होता मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, तसा कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रावरती मी भगवा फडकवणारच हा निश्चय करून आपल्याला पुढे जायला पाहिजे. की जम्मू काश्मीरमधल्या सरकारचा पाठिंबा भारतीय जनता पक्षाने काढून घेतला, चांगलं आहे, अभिनंदन आहे त्यांचं. पण जम्मू काश्मीरचं सरकार नालायक आहे हे कळायला तुम्हाला 3-3.5 वर्षे जावी लागली. त्याच्यासाठी माझ्या भारत मातेचे 600 जवान हे शहीद व्हावे लागले आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळलं की हे नालायक आहेत. पण उडती तबकडी फिरते म्हटल्यानंतर मला असं वाटलं की बरोबर आहे की आता पृथ्वीवरती बघण्यासारखं काय राहिलेलं नाहीये. कोणत्या तरी तिथल्या टुरिस्ट कंपनीने पाठवली असेल, एक कोणतरी गिराईक आहे, बघा दिसतंय का, मिळतंय का, बघा. आणि काय सांगता येत नाही. येत्या 4 दिवसात बातमी येईल, मोदी मंगळावरती रवाना. आणि 18 पगड जाती जमातीमध्ये विखुरलेले मराठी हे शिवराय आणि हिंदुत्वाच्या भगव्याखाली एकत्र आणून तो वरवंटा तोडून मोडून टाकला आणि तुम्ही काय करताय. छान जो आपला महाराष्ट्र एक मराठी माणूस म्हणून एकवटलेला आहे, शिवसेना प्रमुखांनी सुद्धा या तमाम मराठी माणसाला पुन्हा एकदा हिंदुत्वाचा एक झेंडा देऊन एकत्र आणलं, त्या मराठी माणसामध्ये फूट पाडताय तुम्ही. कार्यक्रम असू शकतात, आज सुद्धा कार्यक्रम आहे, आज सुद्धा तुम्ही मला कोणती टोपी घालू शकता, पगडी घालू शकता, पण त्या पगडीमध्ये सुद्धा तुम्ही राजकारण करायला लागलात आणि तुम्ही माझ्या मराठी माणसामध्ये फूट पाडायला लागलात. याद राखा, मराठी माणसामध्ये फूट पाडायला तर तुम्हाला मराठी माणूस गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही राजकारणामध्ये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.